जरागेंचं अभिनंदन केलंय. सरकारनं तुमच्या मागण्या मान्य केल्या, आता आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा सरकारला विचारा असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तसं त्यांनी एक्सवर ट्विट केलेलं आहे. राज ठाकरेंनी जरागेंचं अभिनंदन केलेलं आहे. सरकारनं सगळ्या मागण्या मान्य केल्यात, आता आरक्षण कधी मिळणार हा देखील सवाल सरकारला विचारा असं देखील आवाहन त्यांनी केलंय. बघा, राज ठाकरे म्हणतात जरांगे पाटील यांचं अभिनंदन, सरकारनं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना ही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलेलं नाही, त्यामुळे त्याचा निवडणुकीशी संबंध लावू नका, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मराठा आरक्षणाला राजकीय दृष्ट्या पाहू नये असं देखील तटकरेंनी म्हटलेलं आहे. राज ठाकरेंनी जे ट्विट केलेलं आहे त्याला आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रत्युत्तर मिळतंय. सुनील तटकरेंनी राज ठाकरेंना पलटवार केलेला की मराठा आरक्षणाला राजकीय दृष्ट्या पाहू नका. राज ठाकरेंनी याचा निवडणुकीशी सूत्राम संबंध लावू नये. आज सरकारने जे आरक्षण दिले ते निवडणुका नजरेसमोर दिलेलं नाही आहे. हे आरक्षण मराठा समाजाचा जो हक्क होता त्या हक्काचं पूर्णपणे कायद्याच्या कसोटीमध्ये कसं निरसन होईल याचा तो प्रयत्नाचा भाग त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून अतिशय खंबीरपणाने पावलं सरकारने उचललेली आहे.